करावं लागेल तर शिवसेनेनं शिंदे गटावरील शिंदे गटामधील आमदारांविरोधात आता कारवाईची तयारी केलेली आहे बैठकीला के उपस्थित न राहिलेल्या शिवसेनेच्या सतरा आमदारांना शिवसेना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केलेली आहे तसं पत्र शिवसेनेनं दिलं आणि विधीमंडळ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येईल शिवसेनेचे शिंदे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत पण त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावं लागणार आहे आणि त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लान आहे याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्या सो सोबत आहेत स्वागत सर तुमचं आता सध्याची ही परिस्थिती आपण पाहतोय यामध्ये आमदारांवरती आता जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्यावरती शिवसेना आता कारवाईच्या तयारीत आहेत या सगळ्याबद्दल काय सांगाल यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ आहे त्या कायद्याच्या अंतर्गत ज्या तरतुदी आहे दहाव्या अनुसूचीच्या तरतुदीच्या अंतर्गत मला वाटतं ही पिटिशन्स देण्यात आलेली आहे माननीय उपाध्यक्षांकडे आणि माननीय उपाध्यक्ष संपूर्ण कायद्याच्या तरतुदीचा विचार करून आणि या अँटी डिफेक्शन लॉच्या पॅराफोर जो आहे या सर्वांचा विचार करून माननीय उपाध्यक्ष निश्चितच कायद्याप्रमाणे कारवाई करतीलच हीच या संदर्भातली सध्याची सद्यस्थिती आहे फक्त आपल्याला जो पॅराफोर आहे तो याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल कारण पॅराफोर जो मॅन्डेटरी आहे डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन नॉट टू अप्लाय इन केस ऑफ मर्जर हे अपात्रतेचा जो कायदा आहे तो मर्जरच्या बाबतीत अप्लाय होत नाही हे मी कालपासून सांगतोय त्याच्यामुळे विलिनीकरण विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असं मला प्रायमाफशी दिसतंय तर हे विलीनीकरण त्यांना करावं लागेल त्या दुसऱ्या गटाला जे काही असेल कारण ही मार्जिनल हेडिंग मध्ये मा ते स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जे हे अपात्रतेचा कायदा हा विलिनीकरण झालं तरच अप्लाय होऊ शकत नाही तर या दृष्टीने सर्वजण निर्णय घेतील त्याप्रमाणे कायदेशीर तज्ज्ञ आणि आपले माननीय उपाध्यक्ष या दृष्टीने निर्णय घेतील बरं म्हणजे सध्याच्या स्थितीला शिवसेना या आमदारांना अपात्र ठरवू शकते का किंवा तशी शिफारस करू शकते का या संदर्भात शिवसेनेचा हा पक्षांतर्गत बाब आहे ती त्यांना अपात्र ठरवणं किंवा त्यांना काय पक्षशिस्तीप्रमाणे पक्षाच्या घटनेप्रमाणे कारवाई करणं वगैरे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे त्यांनी पत्र पाठवलंय त्याचा पक्षाचा जर भंग झाला असेल पत्राचा भंग झाला असेल तर ते पक्षाच्या पातळीवर त्यांच्यावर कारवाई करू शकते ही त्यांची पक्षांतर्गत आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे बाब आहे तर ते कारवाई करू शकतात शिवसेना बरं आता शिंदे गट आहे किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे आता कोणत्या कायद्याच्या चौकटीमध्ये आहेत हे सध्या मूळ शिवसेनेचे सदस्य आहेत म्हणजे सध्याच्या वस्तू प्रकरणावरून असं दिसतंय प्रायमाफेसी कारण ते सध्या मूळ शिवसेनेचा पक्षाचे सदस्य आहे त्यामुळे कदाचित त्यांच्यावर पक्षाने जो व्हीप जो बजावला आहे सुनील प्रभू मला वाटते आता ते नवीन व्हीप आहे आणि त्यांनी तो व्हीप बजावला आहे त्यांच्यावर सध्या तरी तरी काही पक्ष सोडलेला आहे असं कुठे म्हणजे असं दिसत नाही कुठे कागदोपत्री की त्यांनी पक्ष सोडून काही नवीन गट स्थापन केलाय किंवा त्यांना मान्यता घेतलेली आहे गटाला कमिशनची मान्यता घेतली आहे किंवा स्पीकरांची मान्यता घेतली आहे असं कुठे दिसत नाही दर्शनी त्यामुळे आता मला असं वाटतं की कागदोपत्री तर ते मूळ शिवसेनेचे सदस्य आहे असं दिसतंय ते बरं सर तुम्ही म्हणालात की त्यांच्यापुढे आता विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही तर ही विलिनीकरणाची प्रोसेस नेमकी कशी असते आम्हाला समजावून सांगा नाही या विलन या दहाव्या अनुसूचीमध्ये दोन कन्सेप्ट आहे एक ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष आणि दुसरा लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधीमंडळ पक्ष अशा दोन कन्सेप्ट आहे आणि या दोन कन्सेप्टमध्ये आपल्याला इथे पॅराफोरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये ती स्प्लिट झाली पाहिजे म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी मर्जिस विथ अनादर पॉलिटिकल पार्टी आणि ही क्लेम्स दॅट मेंबर्स क्लेम्स दॅट ही अँड अदर मेंबर्स ऑफ द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी हॅव बिकम मेंबर्स ऑफ सचादर पॉलिटिकल पार्टी म्हणजे त्यांचं मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण एखाद्या पक्षामध्ये झालं पाहिजे आणि ते सगळे सदस्य जे मूळ राजकीय पक्षात होते ते मग त्या नवीन पक्षाचे सदस्य होतील तर असं तो कन्सेप्ट याच्यामध्ये पॅराफोरमध्ये आहे आणि त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की हे विलिनीकरण ही पहिली प्रक्रिया आहे आणि अपशूट त्याचा जो आहे त्याचे जे परिणाम आहे ते परिणाम म्हणजे दोन तृतीयांश लेजिस्लेचर पार्टीचे सदस्य वेगळे होणं विलीन होणं हा वेगळा परिणाम आहे आणि तो भाग दोन नंबरचा भाग आहे म्हणजे याचे दोन भाग आहे या पॅरा पहिलं मूळ राजकीय पक्षाचं विलिनीकरण नवीन पक्षामध्ये आणि दुसरा म्हणजे जे मूळ राजकीय पक्षाची जे लेजिस्लेचर पार्टी आहे विधिमंडळ पक्ष आहे त्याचे दोन तृतीयांश सदस्य ते दुसऱ्या पक्षात विलीन होणं सामील होणं अशा प्रकारचे दोन भाग आहेत आणि मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये माझ्या मते जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर ग्राम पातळीवर राज्य पातळीवर नॅशनल पातळीवर पक्षामध्ये फूट पडली पाहिजे आणि याचं उदाहरण बेस्ट देता येईल की एकोणीसशे एकोणसत्तरला ला काँग्रेसमध्ये जी फूट पडली इंडिकेट सिंडिकेट अशी जी फूट पडली त्यासारख किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकोणीशे नव्याण्णव ला फूट पडली हे संपूर्ण पातळीवर ही फूट पडली पाहिजे असं त्या फुटीचा अर्थ आहे किंवा ते विलिनीकरणाचा अर्थ आहे म्हणजे मूळ राजकीय पक्षच विलीन झाला पाहिजे नवीन राजकीय पक्षामध्ये बरोबर म्हणजे शिंदे गटाला एखाद्या राजकीय पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये किंवा कोणत्या संघटनेमध्ये संघटनेमध्ये ज्यांना त्यांना जिथे जायची इच्छा आहे तिथे त्यांना पहिलं किंवा प्रहार संघटना आहे किंवा मग भाजप अशा पक्षांमध्ये विलीन किंवा विलीन होण्या शिवाय काही पर्याय नाही असं सकृत दर्शनी तरी दिसतं आता अफकोर्स त्याच्यावर कायदेतज्ञ वगैरे विचार करतील पण माझं स्पष्ट मत आहे की या घटनेचा अभ्यासक म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे कारण पॅराफोर हा अत्यंत मॅन्डेटरी आहे डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन नॉट टू अप्लाय इन केस ऑफ मर्जर फक्त मर्जरचं त्याला एक्सप एक्सेप्शन केलेलं आहे विलीनीकरणाचाच अपवाद केलेला आहे आणि हे मार्जिनल हेटिंग हेडिंग जे असतं आहे कुठल्याही कायद्याचं किंवा कुठल्याही सेक्शनचं हे अत्यंत क्रिशियल पार्ट असतो लॉ ऑफ इंटरप्रिटेशनप्रमाणे आपण जरी म्हटलं तरी गोल्डन रूल ऑफ इंटरप्रिटेशन कायद्याच्या अभ्यासकांना हा माहीत आहे रूल हा त्यामध्ये कायद्याचा प्लेन अर्थ हा ग्राह्य धरला जातो आणि हा संपूर्ण ऑथेंटिक अर्थ असतो या प्लेन अर्थाहून असं ग्रीत धरतं कारण मागे मला आठवतं गोलकनाथ हो या सुप्रसिद्ध खटल्याच्या प्रकरणामध्ये एकोणीसशे सदुसष्टचा तो खटला आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याचं मार्जिनल हेडिंगवर आधारित राहून संपूर्ण हा निर्णय दिला होता त्यावेळेस त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की पार्लमेंटला ही काही प्रोसिजर आहे अमेंडमेंटची प्रोसिजर आर्टिकल थ्री सिक्स्टी एटमध्ये दिलेली आहे पार्लमेंटला हे अधिकार नाही कारण मार्जिनल हेडिंगमध्ये प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असा स्पष्ट उल्लेख होता त्याच्यामुळे मार्जिनल हेडिंगचं इंटरप्रिटेशनमध्ये फार मोठं महत्त्व आहे तर या मार्जिनल हेडिंगवर असं दिसतंय की विलिनीकरण हे करावं लागणार आहे अतिआवश्यक आहे बर म्हणजे आता अशा पद्धतीने जर अधिकृतपणे त्यांना मान्यता मिळवायची असेल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या गटाला तर त्यांना पुढे काय करावं लागेल आणि तशी मान्यता मिळण्यासाठी त्यांच्याकडे किती आमदार असणं आवश्यक आहे नाही त्यांना आता मान्यता मिळवण्यासाठी इलेक्शन कमिशन कडे जावं लागेल आणि त्यांना ही फूट सिद्ध करून वगैरे म्हणजे चिन्ह वगैरे क्लेम करावं लागेल ही पण ही फार मोठी प्रक्रिया आहे इतक्या सहजपणे होणार नाही त्याच्यात इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन सिंबॉल आहेत एकोणीसशे चे त्या रूलच्या रूल प्रमाणे कारवाई वगैरे करावी लागेल त्यांना ते बिलकुल सर अगदी अगदी साध्या थांग थांग सोप्या भाषेमध्ये तुम्ही काय सांगू शकता कारण आता तुम्ही चिन्हाचा जो विषय काढलात त्यामध्ये आमचा गट म्हणजेच शिवसेना अशा प्रकारचा दावा जो त्यांच्याकडून केला जात होता आणि धनुष्यबाण हेच चिन्ह ते वापरू शकतात का त्यास म्हणजे हे खरंच शक्य आहे का नाही नाही तो फार व्यापक प्रश्न आहे मी परत कधीतरी याच्यावर बोलेल कारण त्याच्यामध्ये क्रायटेरिया नॉर्म्स मताची संख्या वगैरे बरीच असते तर मी आपला निरोप घेतो मला जरा निरोप अगदी सर सर अगदी एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात सांगाल का याबद्दल कारण अगदी सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हे फार सगळ्यांनाच उत्सुकता आहे की काय होणार आहे नक्की तर अगदी साध्या सोप्या भाषेत सांगाल का प्लीज अगदी अगदी शेवटचा प्रश्न कदाचित सरांना आवाज येत नाही आहे मात्र कळसे सर अपले सोबत होते आणि त्यांनी नेमक्या या काय टर्म्स आहेत किंवा कशा पद्धतीनं शिंदे गटाला पुढची पावलं टाकावी लागणार आहेत त्यांच्या पुढे काय कायद्याच्या चौकटी आहेत यासंदर्भात ते माहिती देत होते तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणत्या तरी पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तरच त्यांच्या आमदारांवरती कारवाई होऊ शकणार नाही अन्यथा शिवसेना पक्ष तशी शिफारस करणार आहे की शिंदे गट आणि त्यांच्यावरती अपात्रतेची वा कारवाई व्हावी यासाठी विधानसभा उपाध्यक्षांसोबत या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुद्धा आहे शिंदे गट हा अजूनही मूळ सेनेचे से सदस्य आहेत आणि त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही विलिनीकरणासाठी दोन तृतीयांश सदस्यांची म्हणजेच आमदारांची त्यांना गरज आहे आणि मूळ पक्षाला विलीन व्हावं लागेल तरच ही कारवाई किंवा अपात्रतेची कारवाई टाळता येऊ शकते असं डॉक्टर अनंत कळसे यांनी सांगितले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांचं पुढे काय होणार याबद्दल तर अनेकांना प्रश्न पडलेले आहेत आणि शिवसेना ज्या पद्धतीनं शिफारस करते या सर्व आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवण्यासंदर्भात तर खरंच या आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांच्यावरती काही कारवाई होते का किंवा चोवीस तासामध्ये त्यांना त्याचं उत्तर देखील द्यायचं आहे जर एकनाथ शिंदे गटानं दुसऱ्या एका राजकीय पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये स्वतःचा गट विलीन केला तर मग त्यांना कोणताही धोका नाही असंच यावरून कळत आहे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत होते त्यांनी या संदर्भात विश्लेषण केलंय आणि त्यावरून इतकं लक्षात आहे की एकनाथ शिंदे गटाला कोणत्या तरी संघटनेमध्ये किंवा राजकीय पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा शिवसेना ही शिवसे विधानसभा उपाध्यक्षांशी चर्चा करून त्यांना त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस करते या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत मात्र सुरुवातीला आपण पाहूयात हेडलाईन्स हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत आय टी